मध्ये काय विचारायचं असेल मी असं विचारू शकतो, निखिल काय आयडिया पाहिजे असेल मी असं विचारू शकतो. प्रोटीनमध्ये काय जे रॉ प्रोटीन लिक्विड फॉर्म, लिक्विड प्रोटीन काय, प्रोटीन बेस हा खूप गरजेचा आहे जर तुम्हाला मसल्स ग्रो करायचे, म्हणजे लेडीज असो जेंट्स असो तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला एक तर रॉ खाणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आपण रॉ खातो, मी आता अंडी खाल्ली तर ती मी पहिली अंडी जाणार लिव्हरमध्ये, लिव्हरमधून डिस्ट्रीब्युट होणार 2 तासानंतर आणि ते डायजेस्ट होणार 2 तासानंतर, म्हणजे 4 आवर्स गेले. आणि जो रॉ असतो प्रोटीन तो शेक करायचा पाण्यामध्ये, तो शेक करून 1-10 मिनिटात तो आपल्या बॉडीमध्ये डिझोल्व होतो कारण वॉटर बेस आहे, आणि 2 तासात डायजेस्ट होतं, मग ते 2 तास वाचतात. म्हणून प्रोटीन हा एक्सरसाइज झाल्यानंतर आपण घेतो, कारण एक्सरसाइज झाल्यानंतर बॉडी वॉर्म असते, ब्लड सर्क्युलेशन फास्ट असतं, मसल ॲक्टिव्ह असतात आणि त्यावेळेस प्रोटीनची गरज असते. आपण घरी गेल्यानंतर अंडी खातो पण ती अंडी आपल्या 4 तासानंतर भेटतात आणि त्यावेळेस रिक्वायरमेंट असते प्रोटीनला, तर मग ते मसल्सला तो डायरेक्ट फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्म प्रोटीन जर भेटतो आहे तर मसल लवकर ॲक्टिव्ह होतो, हा एक बेनिफिट आहे. काय खायचं? हां, व्हेज असेल तर पनीर खायचं. पनीरमध्ये असं आहे की 100 ग्रॅम पनीर घेतलं, 100 ग्रॅम पनीर घेतलं तर त्याच्यामध्ये 30-35 ग्रॅम प्रोटीन आहे आणि 30-35 ग्रॅम फॅट पण आहे. तर म्हणून पनीर ज्यावेळेस खातो त्यावेळेस संध्याकाळी 5 आधी पनीर खाल्लं पाहिजे, कारण डे टू डे लाईफमध्ये आपण जे कॅलरीज बर्न करतोय ते त्या पनीरमधले कॅलरीज असल्या पाहिजे. म्हणजे पनीर खाताना आपण प्रोटीन घेतोय तेवढंच फॅट पण घेतोय, तर ते फॅट डे टू डे लाईफमध्ये बर्न झालं पाहिजे. जर आपण पनीर रात्री खातोय त्यावेळेस ते फॅटमध्ये बर्न होतं. कसं असतं, ज्यावेळेस आपण कार्ब खातो, म्हणजे तुम्ही चपाती खा, राईस खा, राई खा, तो कार्ब फॅट हे दोघं पकडतं आणि मग तो तुमचा एक्सेस फॅटमध्ये डेव्हलप होणार, मग टमीची स्किन जाड होणार, त्याच्यानंतर मग तुमच्या टमीला फॅट पकडणार, सगळ्यात पहिले स्किन जाड होतो मग फॅट पकडतो. आणि एक स्प्राउट्स येतो व्हेजमध्ये, स्प्राउट्स चांगले, टोफू बेस्ट आहे, राजमा आता आहे वो ब्लॅकवाला राजमा आता आहे ना वो बेस्ट आहे, रेड सेटचा ब्लॅकवाला राजमा बेस्ट आहे. उसके बाद में वेजिटेबल सूप सबसे बेस्ट, ब्रोकली एस्पिरागस और भी अच्छा, लेकिन उतना महंगा भी है. एस्पिरागस है कि वाटर बॉडी का एक्सेस वाटर निकलता है, फ्रेश वाटर बॉडी में रिफिल करता है और स्किन क्वालिटी एकदम क्लीन करता है, तो इसके लिए एस्पिरागस खाते हैं. लेकिन एस्पिरागस 700-800 रुपये के जी बहुत महंगा हो गया, मतलब मटन से भी ज़्यादा महंगा हो गया, तो इसके लिए उसको थोड़ा थोड़ा खाना है, लेकिन खाना है क्योंकि वो ज़रूरी है. तो एक काम ये कैसा है कि 15 डेज अगर आप खा रहे हो तो उसको अल्टरनेट डेज डिवाइड करो, तो 1 मंथ चलेगा एटलीस्ट. अल्टरनेट डेज तो खाओ, तुमचं बॉडी वेट काय त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, तुमचे कार्ब इंटेक कुठे पाहिजे आणि प्रोटीन इंटेक कुठे पाहिजे. जर बॉडी वेट असेल तुमचं 50 तर तुम्हाला 100 ग्रॅम प्रोटीन पाहिजे, मग ते तुम्ही डिवाईड करायचं, तुम्ही एक व्हाईट किती खाताय आणि येल्लो किती खाताय. मॉर्निंगचं तुमचा मील असेल फर्स्ट मील, त्यामुळे तुम्ही 2 योग खाल्ले चालतील, म्हणजे 5 एग व्हाईट खाताय त्याच्यातून 2 योग खा, म्हणजे 3 एग व्हाईट आणि 2 अक्की, तर तुम्हाला फॅट पण मिळतंय आणि प्रोटीन्स पण मिळतं. तोच फॅट तुमचा संध्याकाळी किंवा सकाळी एक्सरसाइज करता त्यावेळेस तो यूज होतो, त्याच्यामुळे तुम्ही योग खाऊ शकता पण सकाळी 2 योग. त्याच्यामुळे खाल्लात तर मग पिंपल्स येणार, मग बॉडीला हीट करणार, मध्ये जाती तुम्हाला दही खायची, नारळ पाणी प्यायचं, सब्जा, त्याच्यानंतर सलाड, मग 2 योगमुळे एवढं सगळं करायला लागतं. ॲक्च्युली ते करावंच लागतं, पण मग ते त्यापेक्षा थोडंसं 2 जागी हे केलं तरी चालेल. आणि अंडी, अंडीला रिप्लेस दुसरं काही नाही, तर अंडींमध्ये ॲमिनो आहे, ॲमिनो बेस्ट आहे बॉडीला, मसल्सला हळूहळू फीड करतो प्रोटीन्स, त्याच्यामुळे अंडी फर्स्ट मिलला एक व्हाईट आणि ओट्स कंपल्सरी खाल्लं पाहिजे. आणि ते वेट कमी करायचं असेल त्यांना पण आणि वेट वाढवायचं असेल त्यांना पण. नॉर्मल पीपलने वॉटर किती लिटर, म्हणजे दिवसभर कमीत कमी 4-5 लिटर्स वॉटर इंटेक केलाच पाहिजे, म्हणजे तो एक्सरसाइज करतोय न करतोय तरी पण, आणि जर तो एक्सरसाइज करतो तर त्याने 1 लिटर अजून पाणी वाढवलं पाहिजे, कारण तुम्हाला वेट रिड्यूस करायचं आहे, वेट गेन करायचं आहे, त्यावेळेस वॉटर इंटेक खूप गरजेचं आहे. जर तुमचा डे टू डे लाईफमध्ये वॉटर इंटेक चांगला असेल ना, तर तुमचं लिव्हर आणि किडनी ह्या दोन्ही गोष्टी सेफ राहतात, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं राहतं. वॉटर जेवढा इंटेक करतो पोट साफ राहणार. जास्त करून पिताना थंड पाणी पिण्याच्या ऐवजी वॉर्म वॉटर प्यायचं, वॉर्म वॉटर बेस्ट आहे, टॉक्सिन्स क्लिअर करतं. पोट साफ असेल तर तो वेट आणि गेन आणि वेट लॉस दोघांना चांगला रिझल्ट देतो. पोट साफ नसेल तर जिम करून काही फायदा नाही, कारण तो डायजेस्ट होत नाही आहे. ते का डायजेस्ट होत नाही, कारण तुमच्या बॉडीमध्ये फायबर इंटेक कमी आहे.
म्हणजे तुम्ही सलाड कमी खाता, ज्यावेळेस आपण सलाड कमी खातो त्यावेळेस तो प्रोटीन आहे, प्रोटीनला कार्ब आणि फायबर या दोघांची गरज असते डायजेस्ट होण्यासाठी. त्याच्याबरोबर वॉटर इंटेक, वॉटर इंटेक कितीही चांगलं केलं असेल पण तुम्ही फायबर खात नाही आहे तर बॉडीला तुम्हाला फायबर दिसणार नाही, तुमच्या बॉडीला वेन्स येणार नाही, स्किन तुमची पेपर थिन पाहिजे ती होणार नाही. का तर तुमच्या स्किनला वॉटर प्लस फॅट या दोन्ही गोष्टी, आणि फॅट बर्न करताना तुम्हाला सलाड गरजेचं आहे, दुसरं वॉटर, तिसऱ्या नंबरला जातो प्रोटीन आणि चौथ्या नंबरला जातो कार्ब. असेल आपण सगळ्यात पहिले कार्ब खातो कारण तो खायला चांगला आहे, दुसऱ्या नंबरला प्रोटीन आहे, तिसऱ्या नंबरला आपण वॉटर ठेवतो आणि सलाड तर पण मिसळून जातो. सलाड म्हणजे काय, बेसिक सगळ्यांना आपण काकडी टोमॅटो गाजर बीट या चार गोष्टींना सगळेजण सलाड बोलतात, पण सलाड त्याला बोलत नाही. टोमॅटो गाजर आणि बीट या तीन गोष्टी, याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट पल्सेस आहेत, तेवढे खायला जर जमत नसेल तर ब्रोकली एस्पिरागस ॲड करा, कोबी ॲड करा, त्याच्यानंतर शिमला मिर्च ॲड करा, त्याच्यामध्ये शिमला मिरच्या बिया काढून टाकायच्या, त्याला 10 मिनटं स्टीम द्या, त्याच्यामध्ये कोणती तू व्हेजिटेबल्स ॲड करा, 10 मिनटं स्टीम दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो, त्याच्यानंतर गाजर आणि बीटरूट या तीन गोष्टी ॲड करा. आणि सलाडमध्ये काकडी येत नाही, म्हणजे तुम्हाला जर काकडीचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर नॉनव्हेज खा, मटन खा, आणि मटन खाल्ल्यानंतर सलाडमध्ये काकडी खा. तुम्हाला ढेकर यायला पाहिजे संध्याकाळी मटणाचा, कारण मटण डायजेशनला हार्ड आहे, पण तुम्हाला येणार तो काकडीचा, कारण मटणापेक्षा डेंजर काकडी आहे डायजेशनसाठी. काकडीची बी मटणापेक्षा जास्त डायजेशनला वेळ घेतो, तर त्याच्यामुळे काकडी सलाडमध्ये येतच नाही. आणि मोस्ट ऑफ सगळ्या लेडीज काकडी पहिले खातात सलाडमध्ये, काकडी थंड असते, काकडी खायची, पण काकडी डायजेशनसाठी खूप हार्ड आहे, ते पोट साफ करायला देणार नाही, तुमच्या बॉडीमध्ये वॉटर पकडून ठेवेल आणि ते डायजेशनला वेळ घेतो. त्याच्यामुळे काकडी सोडून बाकी सगळं खा चालेल, सलाडमध्ये काकडी खायचीच नसते. काय लेग्स, हां लेग्ससाठी लंजेस आहे, पण लंजेस जेवढं चांगलं तेवढंच तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही जर प्रॉपर ट्रेनरच्या अंडर करताय किंवा तुम्हाला प्रॉपर टेक्निक माहिती आहे तरच बेस्ट आहे. कारण लंजेस करताना तुमचा लिगामेंट टेअर होण्याचे चान्सेस खूप असतात, कारण त्यावेळेस तुमचा अनबॅलन्स होतो. पहिला सेट दुसरा सेट आपण प्रॉपर करतो, पण तिसऱ्या सेटला ज्यावेळेस तुम्हाला अनबॅलन्स होतो आणि त्यावेळेस तुमचा जर पाय थोडासा क्रॉस गेला लंजेस पुढे पाय टाकताना, तर त्यावेळेस लिगामेंट टेअर होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यासाठी स्मिथ मशीनवर लंजेस करा, ते बेस्ट आहे. आणि लेग प्रेस आहे लेग्ससाठी, त्याच्यामध्ये वाईल्ड स्क्वॉट पडतो पडतो, क्लोज घ्या. त्याच्यामध्ये तीन व्हेरिएशन आहे देखील, क्लोज, वाईड, हां आणि अजून एक वाईड आहे जो हॅमस्ट्रिंगसाठी मिडल मसलसाठी येतो. ते तिघं निखिल दाखवेल तुम्हाला, मी त्याला विचारतो सांगणार. लेग्स सगळ्यात बेस्ट मशीन आहे लेग प्रेस. आपल्या वाडा ते नगरसेवक सय्यदसाहेब आलेले आहेत. कार्डिओ कसं आहे, हां जर तुम्ही वेट रिड्यूस करताय, तुमचं कॅलरीज किती इंटेक होते त्याच्यावर डिपेंड करतं कार्डिओ. कार्डिओ जास्तीत जास्त 10 मिनटं केलं पाहिजे, ते पण जॉगिंग नाही तर वॉक केलं पाहिजे. स्पीडमध्ये 7.5 वॉक करायचा, त्याला बोलतं स्टेबल कार्डिओ. तुम्ही स्पीडमध्ये जॉगिंग करताय ना, तर त्यावेळेस काय होतं, तुमच्या कॅलरीज पण होतात, पण तुम्ही वेट लॉस करताना तुमची स्किन लूज पडते, तुमच्या हाताची स्किन, कमीची स्किन ही लूज पडते. ती लूज पडल्यानंतर ती टाईट करायला खूप मेहनत घ्यावी लागते, म्हणजे तुमचं वेट परत वाढवायचं, जेवढा टमी वाढवायचा आणि परत हळूहळू कमी करायचं, हाच एक पॉईंट आहे त्याला. कारण मग तो लवकर स्किन टाईट बनण्यासाठी फायबर इंटेक खूप पाहिजे, त्यासाठी प्रोटीन इंटेक पाहिजे, आणि लेडीज ते करत नाही. कारण कसं असतं, ते आठवड्यातला एक दिवस संडे असतो, फॅमिली सगळे घरातली येतात, कधी बाहेर जेवायला जातात, मग त्यावेळेस थोडंसं ऑफ डायट होतो, मग ते पॉसिबल नाही. त्याच्यामुळे डाएटवर लक्ष ठेवा. बस
ना.